काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर डीपफेक तंत्रज्ञानाची चांगली चर्चा झाली होती. त्यानंतर काल महाराष्ट्रातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक कसिनोमध्ये बसलेला फोटो व्हायरल होतोय. त्या फोटोलाही भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मॉर्क फोटो असल्याचं सांगितले. अशा प्रकारचे व्हिडिओज फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असे व्हिडिओ फोटोज हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केले जात असतात. हे सगळं आता सांगण्याचं कारण म्हणजे मागच्या आठवड्याभरामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये क्रांती घडवणारी कंपनी ओपन एआयचे संस्थापक आणि सीईओ सॅम आल्टमन यांची कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर जगभरामध्ये या कंपनीची आणि सॅम आल्टमन यांची चर्चा झाली. या प्रकरणामध्ये काय काय झालंय आणि आत्ता सॅम आल्टमन नेमकं कोणत्या कंपनीमध्ये आहे जाणून घेणार या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, ओपन एआयच्या संचालक मंडळाने अर्थात जे काही बोर्ड आहे त्यांनी अचानक कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ सॅम आल्टमन यांची कंपनीतून हकालपट्टी केली. त्यानंतर संपूर्ण जगभर सॅम आल्टमन आणि ओपन एआय या कंपनीची चर्चा झाली. यानंतर ओपन एआयचे अध्यक्ष आणि सहसंस्थापक ग्रेग ब्रॉकमन आणि कंपनीच्या 3 वरिष्ठ संशोधकांनाही राजीनामा दिला होता. ग्रेग ब्रॉकमनसह 3 वरिष्ठ संशोधकही ओपन एआयमधून बाहेर पडले होते. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी आल्टमन आणि त्यांचे सहकारी ग्रेग ब्रॉकमन यांना मायक्रोसॉफ्टमध्ये घेतल्याचे जाहीर केले. अर्थात ओपन एआय सोडल्याच्या नंतर सॅम आल्टमन आणि त्यांचे सहकारी कुठं जातील याचं उत्तर सर्व जगाला मिळालं. ते मायक्रोसॉफ्टमध्ये जातील असं जाहीर झालं. मायक्रोसॉफ्टने ते तसं सांगूनही टाकलं. मग मायक्रोसॉफ्टच्या एआय संशोधन टीममध्ये यांना समाविष्ट करण्यात येईल अशी चर्चा देखील झाली. अर्थात हे सगळं झाल्याच्या नंतर या घटनेनंतर ओपन एआयच्या 500 जास्त कर्मचाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा कंपनीला दिला. सॅम आल्टमन किंवा सॅम आल्टमन यांचे सहकारी ज्या पद्धतीने ही कंपनी सोडून गेले त्यामुळे हे 500 जास्त कर्मचारी आक्रमक कंपनीच्या बोर्डाच्या निर्णयाच्या विरोधात झालेले पाहायला मिळाले अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. रॉयटर्सने या संदर्भातील पत्रही शेअर केलं. त्यामध्ये 505 कर्मचाऱ्यांनी 700 कर्मचाऱ्यांनी हे पत्र लिहून कंपनीला बोर्डाला कंपनीचा राजीनामा देण्याची मागणी देखील केलेली होती. ज्या पद्धतीने सॅम आल्टमन यांची सेवा समाप्त करण्यात आली आणि ज्या पद्धतीने ग्रेग ब्रॉकमन यांना काढण्यात आले ते चुकीचे होते. यामुळे आत्तापर्यंत केलेले काम आणि कंपनीचे आत्तापर्यंत असणारे उद्दिष्ट धुळीस मिळाले आहेत. तुमच्या कार्यवाहीवरून स्पष्ट होतंय की तुम्ही कंपनी सांभाळण्यास सक्षम नाही असं या पत्रामध्ये म्हणण्यात आलं होतं. जे पत्र 505 कर्मचाऱ्यांनी कंपनीला ओपन एआय कंपनीच्या बोर्डाला लिहिलेलं होतं. या सगळ्यानंतर मात्र आता सॅम आल्टमन कंपनीत पुन्हा रुजू झाल्याचं होणार असल्याचं वृत्त आले. पुन्हा ते सॅम आल्टमन ओपन एआय या कंपनीमध्येच येतील असं स्पष्ट झालं आहे. अहवालात म्हटलं आहे की आल्टमन आणि बोर्ड सदस्य ॲडम डी अँजेलो यांच्यात चर्चा सुरू होती. ओपन एआयने आज अर्थात 22 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केलं की सॅम आल्टमनला सीईओ म्हणून कार्यरत येण्यासाठी करार झाला आहे. म्हणजे ते सीईओ या पदी पुन्हा एकदा रुजू होतील, कार्यरत होतील, तेही ओपन एआय याच कंपनीमध्ये. याबाबतची एक्स पोस्ट अर्थात ट्विटरवरून एक कंपनीनं पोस्ट देखील करून ही माहिती सॅम आल्टमन यांच्याविषयी दिलेली आहे. कंपनीच्या ट्विटरनुसार या संदर्भात तात्पुरत्या करारावर चर्चा झाली आहे. सॅम आल्टमन सीईओ म्हणून त्यांच्या पदावर परत येत आहेत. याशिवाय ब्रेट टेलर, लॅरी सॅमर्स आणि ॲडम डी अँजेलो यांचा समावेश असलेली नवीन टीम देखील तयार केली जात असल्याचं कंपनीनं ट्विटरवरून सांगितलंय. म्हणजे कंपनीमध्ये आल्याच्या नंतर पुन्हा एकदा कार्यरत सॅम आल्टमन होणार आहेत आणि ओपन एआयसोबत काम करणार असल्याचं स्पष्ट कंपनीनं केलेलं पाहायला मिळतंय. यासोबतच कंपनीचे दुसरे संस्थापक ग्रेग ब्रॉकमन यांनाही आपण कंपनीत पुन्हा रुजू होणार असल्याचं एक्स पोस्ट करीत स्वतः सांगितलं आहे. त्यांनी ट्विटरवर ती पोस्ट केली आहे ग्रेग ब्रॉकमन यांनी आणि ओपन एआयमध्ये पुन्हा एकदा रुजू होत असल्याचं त्यांनी संपूर्ण जगाला सांगितलं आहे. ओपन एआय सोडल्याच्या नंतर मायक्रोसॉफ्टने सॅम आल्टमन यांना मायक्रोसॉफ्टच्या प्रगत एआय संशोधनाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली होती. आल्टमन यांनी ती स्वीकारली देखील होती. या सगळ्याच्या नंतर आता आल्टमन यांना पुन्हा ओपन एआयमध्ये बोलावण्यात आलं आहे. त्यामुळं ते कुठं जातील हा त्यांचा स्वतःचा कॉल असेल, त्यांचा स्वतःचा निर्णय असेल असं सत्या नडेला जे मायक्रोसॉफ्टचे
कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना कुठेही जायला हरकत नाही. मायक्रोसॉफ्टमध्ये येऊ शकतात आणि ओपन ए आयमध्ये देखील जाऊ शकतात, परंतु सर्वांच्या म्हणण्यानुसार सॅम अल्टमन हे ओपन ए आयमध्येच जातील आणि मायक्रोसॉफ्टमध्ये ते जाणार नाही असं काहीसं चित्र दिसत आहे. या व्यतिरिक्त सॅम अल्टमन एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी सुरू करण्याचाही प्लॅन करत आहेत अशी देखील चर्चा झालेली होती, परंतु आता ओपन ए आयमध्ये ते परत जात असल्यामुळे अशा सर्व चर्चांना विराम लागलेला आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराश्र.